नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. पोलीस भरती 2022 जे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले असेल मित्रांनो, की जे जागांचं जे एकूण कंबाईन जागांचे जे काही फोटो व्हायरल झालेले आहे, तर त्याबद्दल आपण बघणार आहोत की किती सत्यता त्याच्यामध्ये आहे. तर निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा मित्रांनो. अशाच अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मुंबई शहरमध्ये तब्बल मित्रांनो 6,740 पदं रिक्त आहेत. कोणत्या घटकात किती पदं आहेत, सर्वच जागा ह्या बाहेर आलेल्या आहे आणि ते आपण संपूर्ण समजून घेणार आहोत. चला तयारीला आता लागायचं मित्रांनो. भरती किती पदांची पडेल, काय पडेल त्याच्याकडे बघायचं नाही आहे, आपण तयारीला लागायचं आहे. तर चला बघूया नेमकं काय जे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण जे जे पदं आलेले आहेत त्याच्याबाबत डिस्कस करूयात. तर चला मित्रांनो, आता याच्यामध्ये जी पदं आलेत मित्रांनो ते नेमके पदं कुठले कुठले आहेत तर ते बघा. 2020 जे रिक्त पद आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा, 7,231 आहे 2020 रिक्त पद आहे. 2021 आपण जर बघायला गेलो तर 12,527 असे दोन्ही मिळून 19,758 म्हणजे जवळपास 20,000 पदं सध्या हे रिक्त आहेत. आणि ते 20,000 पदांचेच फोटो बाहेर आलेले आहेत, ते कंबाईनमध्ये केलेले आहे मित्रांनो. 2020 आणि 2021 असे दोन्हीचे जे रिक्त पदं आहेत ते आपल्याला पुढील फोटोमध्ये बघायस मिळणार आहे. तर चला बघूया. हे बघा मित्रांनो, हेच ते बघा मित्रांनो, हेच ते फोटो आहेत, हे समोर आलेले आहे आपल्यापर्यंत, फोटोसुद्धा आलेले असेल. आणि ही माहिती मित्रांनो एकदम अचूक अशा प्रकारची माहिती आहे. आणि बघू शकता हे पोलीस प्रशासनाचंच एक कॉम्प्युटर आहे आणि त्याच्यावरली फोटो आहेत. आपण बघू शकता ही त्याचे जे कॉम्प्युटरची स्क्रीन आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाबाबत वेगवेगळे इथं आपण बघू शकता अशा प्रकारचे ह्या गोष्टी इथं दिसतील आपल्याला. आणि पोलीस प्रशासनाचा हा फोटो बाहेर लीक झालेला आहे मित्रांनो. तर बघू शकता याच्यामध्ये आपण संपूर्ण घटकाची माहिती घेणार आहोत. आता पहिलं बघा, पोलीस शिपाईची पदं आहे, पोलीस शिपायांची पदं ते आपण बघूयात. तर मुंबईला आहे मित्रांनो 6,740, ठाणे शहर 521, पुणे शहर 720, पिंपरी चिंचवड 216, मीरा भाईंदर नवीन आलेलं आहे मित्रांनो, नवीन आयुक्तालय झालेलं आहे आपलं मीरा भाईंदर, तिथेसुद्धा 986 जागा रिक्त आहेत. नागपूर शहरला 308, नवी मुंबईला 204, अमरावती शहर 20, सोलापूर शहर 98, लो मार्ग मुंबईला 620, ठाणे ग्रामीण 68, रायगडला 272, पालघरला 211, सिंधुदुर्गला 99 जागा, रत्नागिरीला 131, नाशिक ग्रामीणला 454, अहमदनगरला 129. त्याच्यानंतर पुढं गेलो आपण धुळे 42, कोल्हापूरला 24, पुणे ग्रामीण 579, साताऱ्याला 145, सोलापूर ग्रामीणला 26, औरंगाबाद ग्रामीणला 39, नांदेड 155, परभणी 75, हिंगोली 21, नागपूर ग्रामीण 132, भंडारा 61, चंद्रपूर 194, वर्धा 90, गडचिरोली 348, गोंदियाला 172, अमरावती ग्रामीण 156, अकोला 327, बुलढाणा 51, यवतमाळ 244, लोहमार्ग पुणे 124 आणि लोहमार्ग औरंगाबाद 154, असे 14,900 मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या, 14,956 एवढ्या जागा पोलीस शिपायाच्या रिक्त आहे. म्हणजे जवळपास 15,000 पद हे पोलीस शिपायाचे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. 15,000 पद हे पोलीस शिपायाचे आहे. त्याच्यानंतरचं जे आपल्या समोर आहे एस आर पी एफचेसुद्धा 1,200 काहीतरी जागा रिक्त आहे मित्रांनो. हे सुद्धा आपण घटकानुसार बघणार आहोत. याच्यामध्ये क्लिअरिटी कमी आहे फोटोमध्ये, तरी आपण याच्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ. पण आपण लक्षात घ्यायचं आहे की SRPFचेसुद्धा 1,200+ पदं हे रिक्त आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे, 1,200+ पदं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत तिसरा जे फोटो समोर आला होता त्यामध्ये चालकचीसुद्धा आपण माहिती बघूयात. तर मित्रांनो SRPFमध्ये आपण जर बघितलं तर ह्या फोटोमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांची रिक्त पदांची माहिती जर बघायला गेलो आपण तर गट क्रमांक 1 पुण्याला 119, 2,46, गट क्रमांक 4 नागपूरला 54, गट क्रमांक 5 दौंड 71, गट क्रमांक 6 धुळे 69 जागा, 7
190 का 110 असं काहीतरी आहे मित्रांनो. गट क्रमांक 8 मुंबईला 75, गट क्रमांक 16 33, गट क्रमांक 15 गोंदिया 40 का काहीतरी जागा आहे मित्रांनो. कोल्हापूरला सुद्धा 70 का किती, त्याच्यानंतर अकोल्याला 243 आणि अहमदनगरला 278 असं 1200 काहीतरी पदं इथं रिक्त आपल्याला बघायस मिळून येईल. तर बघू शकता मित्रांनो किती खरं आहे माहिती, तर आपण बघू शकतो गट क्रमांक 6 धुळेला किती जागा सांगितली, तर 59 आणि धुळ्याचं आपल्याकडे हे बघा विवरणपत्रसुद्धा आलेलं आहे ऑफिशियल की किती जागा रिक्त आहेत. तर आपण बघू शकता जागा धुळ्याच्या किती रिक्त आहेत, तर हे 59 आहे आणि तिकडेसुद्धा 59 दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे काही माहिती आलेली पूर्ण एकदम खरी माहिती आलेली आहे मित्रांनो. तर पोलीस भरतीसाठी महत्त्वाची जी काही पुस्तकांची सिरीज आहे मित्रांनो, की याच्यापैकी आपल्याकडे काही पुस्तकं निश्चित असले पाहिजे. सिद्धेश्वर हाडबे जम्बो स्मार्ट बुकची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये बघू शकता कुठले कुठले बुक आहे. 35,000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक आहे, त्याच्यानंतर 582 जम्बो पोलीस स्मार्ट बुक आहे, त्याच्यानंतर पोलीस भरतीचं संपूर्ण मार्गदर्शक एक गाईड पूर्ण ते सुद्धा उपलब्ध आहे. 100 जम्बो पोलीस भरतीचं पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे. स्पेशल पोलीस भरती अंक गणित बुद्धिमत्तासुद्धा उपलब्ध आहे. आपल्या गरजेनुसार मित्रांनो आपलं कुठलं पुस्तक हवं आहे तर त्यासाठी संपर्क करू शकता. भारती प्रकाशन पुणे यांचे 2 मोबाईल क्रमांक इथं दिलेले आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यांना फोन करा आणि जे पुस्तक हवं आहे ते उपलब्ध करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे आणि 2020 आणि 21 असे मिळून जवळपास 20,000 पदं हे रिक्त आहेत आणि निश्चित हे 20,000 पदांची जर भरती झाली तर एक मोठी मेगा भरती आपल्याला 2014 नंतर पोलीस दलामध्ये दिसणार आहे. तर निश्चित आपण तयारी लागायचं आहे मित्रांनो, कारण परत परत चान्स येत नाही आपल्यालासुद्धा माहीत आहे. त्यामुळं सर्व गोष्टी बाजूला सारून आता आपण ह्याच्या मागं लागलं पाहिजे. त्याच्यानंतर चालकची जर आपण पदं बघायला गेलो मित्रांनो तर जवळपास चालकचीसुद्धा 2174 पदं हे रिक्त आहेत आणि एकल्या मुंबईमध्ये चालकची 994, पुणे शहरमध्ये 75, मीरा भाईंदरला 10 पदं, नागपूर शहरला 121, अमरावती शहरला 21, सोलापूर शहर 73, औरंगाबाद शहरला 15, ठाणे ग्रामीणला 48, रायगडला 6, पालघरला 5, सिंधुदुर्गला 22, नाशिक ग्रामीणला 15, अहमदनगरला 10, पुणे ग्रामीणला 90, सोलापूर ग्रामीणला 28, नांदेडला 30, लातूरला 29, त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणला 47, भंडाऱ्याला 56, चंद्रपूरला 81, वर्ध्याला 36, गडचिरोलीला 160, गोंदियाला 22, अमरावती ग्रामीणला 41, अकोला 29, त्यानंतर वाशिमला 14, यवतमाळला 58 आणि त्याच्यानंतर खाली परत लो मार्ग नागपूरला 28 असे 2174 जवळपास 2200 पदं याचेसुद्धा रिक्त आहेत मित्रांनो चालकचे. तर निश्चित आपण चालकची तयारी करत असाल तर तयारीत राहायचं आहे, लायसन वगैरे सगळे डॉक्युमेंट क्लिअरिटी ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण ही माहिती बाहेर आलेली आहे, तर निश्चित तयारी लागायचं आहे मित्रांनो. खूप मोठी भरती येत्या काळामध्ये आपल्याला जम्बो अशा प्रकारचे दिवाळी धमाका बघायला मिळू शकतो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.